अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी सोनाक्षीने अरबाज खानच्या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने पर्सनल लाईफबाबत काही खुलासे केले. सोशल मीडियावर अनेक वेळा सोनाक्षीला लग्न करून सेटल होण्याचा सल्ला देण्यात येतो. सोनाक्षीने शोमध्ये तिच्या आजाराबाबत देखील खुलासा केला. असे गडबडून जाऊ नका, सोनाक्षीला मोबाईल फोनच्या आहारी जाण्याचा आजार झालाय. एवढंच नाही तर बाथरूममध्ये देखील सोनाक्षी सिन्हा मोबाईल बरोबर घेऊन जाते. सोनाक्षीला मोबाईलचं व्यसन लागलंय. सोनाक्षीने दबंग सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 2019 सोनाक्षीने 4 सिनेमे केलेत. यातील दबंग 3 वर्षाच्या अखेरीस रिलीज झाला. सोनाक्षीने कलंक, खानदानी शफाखाना आणि मिशन मंगल, दबंग 3 असे 4 सिनेमे 2019 केले. शत्रुघ्न सिन्हा यांसारख्या दिग्गज अभिनेत्याची मुलगी आणि दुसरीकडे सलमान खान सोबत संधी यामुळे सोनाक्षीवर स्वतःला सिद्ध करण्याचा मोठा दबाव होता. पण सोनाक्षीने या दबावाला बळी न पडता स्वतःला सिद्ध केलं. वाढलेल्या वजनामुळे सुरुवातीच्या काळात तिला बरीच टीकाही सहन करावी लागली, पण सोनाक्षीने हार मानली नाही. टीकेकडे लक्ष न देता ती स्वतःवर काम करत राहिली.